नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एज्युकेशन अँड नॉलेज आज वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस सर्वांना प्रथमतः शुभ सकाळ दोन हजार दहा साली ई टी धारक जे आहेत त्यांना अजूनसुद्धा पदस्थापना मिळालेली नाही त्यांनी उपोषणाचं अस्त्र उगारलेलं आहे सुरू केलेलं आहे त्याचा दणका म्हणून मित्रांनो पत्र काढलेलं आहे पदस्थापनेच्या संदर्भात प्रशासनाने तयारी दर्शवलेली आहे नेमकं काय पत्र आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे पवित्रपट शिक्षक भरती असेल आंतरजिल्हा बदली असेल किंवा समायोजन असेल या संदर्भात अद्यावत माहिती मागवलेली आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत झालं असेल की आज माननीय आयुक्त साहेब विशाल सोळंकी साहेब लाईव्ह येणार आहेत कोणत्या मुद्द्यांविषयी चर्चा करण्यासाठी त्यामुळे मित्रांनो अधिक माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आपल्यासमोर पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालकांमार्फत हे निघालेलं पत्र आहे कालचं एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचं त्याने असं म्हटलंय बघा आपल्या जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील विभागांतर्गत अपवित्र शिक्षकांची रिक्त पदांची माहिती अद्ययावत तात्काळ सादर करण्याबाबत का मागितली बघा उपरोक्त विषयाच्या संचालनाच्या वरील संदर्भीय पत्रांकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे की डी एड सी टी दोन हजार दहा अंतर्गत पुनर्तपासणीत पात्र ठरलेले पुनर्तपासणी केली त्यामध्ये पात्र ठरलेले उमेदवारांना तात्काळ पद स्थापना देण्यासाठी संचालनाच्या संदर्भीय पत्रानवे आपल्या विभागाअंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद मनपा नगरपालिका येथे पवित्र पोर्टल अंतर्गत रिक्त पद जाहीर केल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील संविधानिक सामाजिक आरक्षणानुसार तीस जून दोन हजार एकोणीस अखेरची सर्व माहिती त्यांनी संचालनास कळविण्यास सांगितलेली आहे आणि ती सर्व माहिती घेऊन मित्रांनो बघा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला हजर राहायचं आहे संचालकांनी म्हणजे उपसंचालकांनी माध्यम न्याय आणि कार्यालय सर्व माहिती घेऊन सकाळी अकरा वाजता त्यांनी असं म्हटलंय बघा ही सर्व माहिती संकलित करताना आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया किंवा शिक्षक अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरची त्याचबरोबर पवित्र पोर्टल अंतर्गतची रिक्त पदं जाहीर केल्यानंतरची ही सर्व माहिती अपदवीधर शिक्षकांच्या निर्बंध रिक्त पदांची माहिती ती जून दोन हजार एकोणीस अखेरची मागवलेली आहे का तर डी एड सी एटी दोन हजार दहा अंतर्गत बघा पदस्थापना मिळण्यासाठी संबंधित उमेदवारांची दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी संचालनासमोर त्यांनी आमर उपोषण सुरू केलेलं आहे प्रश्न म्हटले बघा त्यांनी आणि त्यांनी आमर उपोषण सुरू केल्यामुळे यास्तव आपणास निर्देशित करण्यात येते की ही माहितीने मागवलेली आहे बघा मित्रांनो शिक्षण संचालक प्राथमिक यांची स्वाक्षरीने हे पत्र निघालेले सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना आणि त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की बघा तात्काळ रद्द करून कोणत्या भागात तथापि आज काही कालावधी लागणे अपर्याय असल्याने आपले उपोषण तात्काळ रद्द करावेत त्यांनी अशी विनंती केलेली आहे प्रशासनातर्फे मित्रांनो शिक्षण संचालक यांनी आणि तुम्हाला त्यानंतर लवकरात लवकर पदस्थापना देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे माहिती कोणत्या नमुन्यात मागितली आहे तो नमुना सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी आहे त्याचबरोबर पुढची जी महत्वाची माहिती मित्रांनो शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब पवित्र पोर्टल शिक्षक भरती विषय फेसबुक लाईव्ह येणार आहेत ती बातमी आपण पाहूया मात्र अभिनंदन त्या सर्व उमेदवारांसाठी जी दोन हजार दहा साली जे सी टी मध्ये मित्रांनो पात्र झालेली आहेत गुणांकनामध्ये पुन्हा एकदा पुनर्तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना लवकरात लवकर पदस्थापना मिळणार आहे त्यामुळे या पत्राचा आधार घेऊन ह्या तरी ठिकाणी स्पष्ट होत आहे की आता लोकर आज, या ठिकाणी की त्यांना पदस्थापना मिळणार आहे लवकरात लवकर तुम्हाला नियुक्ती आदेश मिळतील प्राजेक्ता गोडसे मॅडम यांची ही सूचना होती बघा उद्या माननीय आयुक्त म्हणजे आज वीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता फेसबुक लाईव्ह येणार आहेत नऊ ऑगस्टच्या निवड यादी जाहीर झाल्यानंतर बराच संभ्रम उमेदवारांमध्ये निर्माण झाला त्याबाबत आपल्यासोबत इंटरॅक्ट होण्यासाठी माननीय आयुक्त साहेब फेसबुक लाईव्ह येत आहेत फेसबुक प्रोफाईल लिंक पुढील माहिती तु तुम्हाला लवकरच कळविण्यात येईल उद्या वीस ऑगस्ट म्हणजे आज वीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी फेसबुक लिंकवर जॉईन होऊन लाईव्ह पहावे आणि आपल्या ज्या गोष्टी असतील मित्रांनो त्या तुम्ही या ठिकाणी कमेंट करा जेणेकरून लगेच कमेंटवर तुम्हाला उत्तरं मिळतील तुमचे ज्या अडचणी असतील त्या ज्यांचे फेसबुक अकाउंट असेल त्यांनी काढावे किंवा मित्रमैत्रिणीच्या फेसबुकवरून लाईव्ह पहावे म्हणजे सद सद्यस्थिती काय आहे ती तुम्हाला समजेल फेसबुकची लाईव्हची लिंक आपण सर्व शेअर करू असं म्हटलेलं आहे सर्वांना न्याय देण्यासाठी माननीय शिक्षण मंत्री व भरती संबंधित सर्व अधिकारी प्रयत्नशील आहेत उद्या आपल्यासाठी चांगली बातमी असण्याची अपेक्षा ठेवूयात आणि आपण एकमेकांना सहकार्य करून नियुक्ती मिळवण्यासाठी ताकदीने प्रयत्न करूयात असं मित्रांनो आवाहन प्रजक्ता गोडसे मॅडम यांनी केले आहे ही माहिती महत्वाची होती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ होता तुम्हाला माहिती मिळाली असेल तर मित्रांनो ही पाहू नका मात्र दोन हजार दहाची साली जे पुनर्तपासणीमध्ये हो जे उमेदवार पुन्हा एकदा पात्र ठरलेले आहेत शिक्षक पदासाठी अशा उमेदवारासाठी चांगली बातमी होती ही माहिती पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ होता नवीन व्हिडिओसह नवीन बातमीसह पुन्हा एकदा येईल तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम